कर, मी रेखा संजय तळेगावकर राहणार पुणे मी मारुती चौकात राहते पण काय झालं माझे गुडघे खूप दुखत होते अनेक डॉक्टरांकडे मी गेले दोन दोन प्र महिने म्हणजे आवश्यक ट्रीटमेंट तिथं पण मी घेतली चालू केली मला अगदी म्हणजे आता गाडीवरसुद्धा बसता येत नव्हतं स्कूटीवर सुद्धा साधं मला पाऊलच टाकता येत नव्हता इतके पाय दुखालेले ते डॉक्टर म्हणले तुमचं आता ऑपरेशन करावं लागेल तुमचे गुडघ्याचे खूप जीद झालेली आहे आता काहीच नाही म्हणे एकच पर्याय ऑपरेशन करा त्यानंतरनं दुसऱ्या डॉक्टरकडं मी गेले त्यांनी पण मला तोच सांगितलं खूप दुखायला लागले होते मग माझा भाऊ आला त्यांनी म्हटलं तू डॉक्टर स्नेहा इथं नवीन आलेले तू कर पण तू एकदा तिकडं त्या डॉक्टरांकडनं तू भेट आणि नंतरनं तु मी तुला हे करतो मग माझा भाऊ मला घेऊन जायला आला मी भावाबरोबर इकडं आले इकडं आल्यानंतर त्यांनी मला एक दहा दिवसाची ट्रीटमेंट दिली त्यांना मी माझे फाईल फोटो काढायले काढलेले सगळं दाखवलं पण नंतर न त्यांनी इतकं हे सांगितलं की काही घाबरून जाऊ नका तुम्ही पहिला धीर त्यांनी मला हा दिला की तुम्ही काही घाबरून जाऊ नका तुमचं न ऑपरेशन करता अगदी तुम्ही चालू शकता त्यांनी मला दहा दिवसात इतकं सुंदर केलं की मला माझा विश्वास बसला नाही पायावरती जशी मला त्यांनी ट्रीटमेंट दिली आणि त्या स्वतः करतात विशेष म्हणजे त्या स्वतः घेतात त्याच्यामुळं बोलण्याचं आणि हे करण्याचा काहीच प्रश्न नाही आणि गोळ्या त्यांच्याजवळ जा जास्त नाही आहेत फक्त त्यांच्याकडे व्यायाम व्यायाम करून घ्या त्यांनी नंतरनं मला इतकं बरं केलं मग व्यायाम घेऊन मी दहा दिवसात इतके म्हणजे मला जे पाऊल टाकून उठू शकत नव्हते ते मला आता चालायलासुद्धा यायला लागलं नंतरनं मध्ये लॉकडाऊन पडला त्यांनी मला तीन महिन्यानंतर या म्हणून सांगितलं पण लॉकडाऊन पडल्यामुळं मी काय तिकडं आलेच नाही नंतरनं त्यांनी मला परत मी आता लॉकडाऊन चालवता आले पण त्यांनी जो सांगितलेला व्यायाम अगदी म्हणजे इतका केला की मला गोळीचीसुद्धा परत गरज लागलीच नाही त्यांनी मला इतकं सुंदर व्यायाम सांगितला आणि असं सांगतात की काही अवघड नाही काही नाही अगदी आपल्याला घरात करता येईल असा व्यायाम आहे त्यांचा असे काही काही एक व्यायाम असे असतात की आपण थोडं करतो आपल्यात ते लक्षात राहत नाही काही कळत नाही असा त्यांचा काहीच व्यायाम नाही आहे त्यांचा इतका सुंदर व्यायाम आहे की अगदी चालता झोपताना सुद्धा करू शकतो इतका सुंदर त्यांनी मला व्यायाम सांगितला आणि त्या व्यायामामुळं इतका मला फरक पडला की काही सांगता येत नाही इतका सुंदर फरक पडला मला त्यांच्यामुळं आणि आता परत मी जेव्हा आले तेव्हा परत औषध घेतलं हे केलं अगदी बरं वाटतंय मला खूप धन्यवाद आहे त्यांची मी की त्यांनी मला परत उभं केलं आणि परत मी पायावर उभी राहिले नाहीतर ह्या माझं वय आता सध्या साठ साठ वर्षाची मी आहे सांगूनसुद्धा लोकांना खरं वाटणार नाही पण मला त्यांचा खूप गुण आला आणि त्याच्यामुळं मी चालू शकते किमान आपल्या घरातलं तर आपण करू शकतो जी बाई अगदी म्हणजे पाऊल टाकताना सुद्धा अगदी डोळ्यात पाणी येत होतं माझ्या पण आता त्यांच्याकडं ट्रीटमेंट घेतल्यापासून इतकं सुंदर झालेलं आहे माझं पाय ते विचारायला नको इतकी सुंदर झाली त्यांचे किती आभार आणि किती धन्यवाद मानू ते सुद्धा कमी आहेत मला आणि माझं आयुष्य परमेश्वर त्यांना लागो आणखीन मायासारख्या बायकांनी त्यांना असंच दुवा देव आणि अशा ते पुढं जावं ही संक्रांतीची त्यांना भेट म्हणून मी आता काही देऊ शकत नाही पण इतकं मनापासून त्यांना आशीर्वाद देते की त्यांनी असंच पुढं जावं मायासारख्या अशा बऱ्याच लोकांना त्यांनी आशीर्वाद घ्यावे ही त्यांच्याकडे विनंती आहे माझी बस धन्यवाद <laughs>